कुटुंब नावाचा आणि त्या वाटेला नाव देण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक। कोणी आला तिकडून आला का इकडून आला पहिला पाहेल आणि पाटीला बघून म्हणेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि समाजाला स्टेजवर उभं टाकून भाषण देण्याची गरज नाही। बाबासाहेब म्हणतात की समाजाला भाषणाची गरज नाही रे, समाजामध्ये जाऊन वाचनाची गरज आहे, वाचन द्या वाचन। भाषण केल्याने विचार घडत नाही रे, वाचन केल्याने विचार घडतात। हॅलो 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 चळवळ पाठिंबाची जिवंत ठेवणारे म्हणून बाबळी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक निर्माण करणारे मी या पहिले सांगितलं होतो पाहिजे नाही कटल्या जाते। अरे पोटातून क्रांती केली पाहिजे, ओटातून नाही, कारण आम्हाला माहित आहे, आज आपल्याला माहित आहे माऊल्यानो, तुम्हाला तर चांगलंच माहित आहे, माची पहिला आपण डब्बी म्हणतो डब्बी गाड्या असतात गाड्या माई पहिले किती रुपयाला होती मला कळाले त्याचं आटाण्याला पैशाला होती, आता किती रुपयाला झाली दादा 1 रुपयाला म्हणजे किंमत किती 1 रुपया। माझं वय आहे 25 वर्ष पूर्ण झाले, मला कळाले तसं त्याची किंमत किती आहे फक्त आणि फक्त 1 रुपया। म्हणून भाषण करून पेटवायचं काय विचार पेरून चेतवायचं आपल्या हातात आहे, म्हणून म्हणत आहे की दादाच्या या नियोजनामुळे या माईकवाल्या दादांच्या या नियोजनामुळे माझ्या सारखा कार्यकर्ता स्टेजवर येऊन नुसतं चळवळ सांगून गेल्यानं होत नाही बापू, विचार फेरावं लागते, जेव्हा विचार फेरतात तेव्हाच विचार उगवते। कारण दादा बाबासाहेब समजायला वेळ लागते, मी सांगतो ताई बाबासाहेब समजायला वेळ लागते, आणि एकदा जर का बाबासाहेब समजले तर वेळ लागते वेळ, बाबासाहेब समजायला जरूर वेळ लागते, डोकं चालवा लागतं बाबासाहेब, आयड्या गायड्याला समजत नाही बाबासाहेब, समजले की आमची ताई
ताईला वेळ लागला बाबासाहेबाचा बाबासाहेब समजायला वेळ लागते आणि जेव्हा बाबा समजले दादा जेव्हा का बाबासाहेब आंबेडकर ज्यांना समजले तेव्हा बाबासाहेबाच्या विचाराचा वेळ लागते वेळ म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचा चोख बाबी खंडा येथे अनावरण करणारे आदरणीय देखे दोघे दादा भारतीय बौद्ध महासभेचे दादा देवके साहेब तसेच आमचे मामा गौतम देवके साहेब असे अनेक मान्यवर आणि त्या ठिकाणी बाबासाहेब यांच्या पाठीचं अनावरण केलं आहे तरी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एक वार टाय व्हाव काकाच्या नंतर आमचे दादा वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष तालुका अध्यक्ष दादाचा फोन 4 वाजता आला माय दादाचा फोन 4 वाजता आला आणि 4:30 वाजता दादाला आम्ही शब्द दिल्या की दादा तुमच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही त्या ठिकाणी आम्ही तुमची सेवा करणार कारण दादांचे विचार काकाच्या विचाराशी प्रेरित करत आहेत आम्हालाही कुठेतरी अभिमान वाटला की वडिलांनी जी आजपर्यंत समाजामध्ये जी एकता ठेवलेली होती ती एकता आज आमचे बंधू या ठिकाणी पेरत आहेत म्हणून आम्हालाही अभिमान वाटला म्हणून आम्ही एका शब्दाला वचनाला दादा या ठिकाणी उपस्थित झालो म्हणून बाबाच्या नावासाठी मारे गौतमा परी बग मारे गौतमा परी भीम से संविधान के लिए मरो लड़कियां दुपट्टा फाड़ के देगी तुम्हारे कपड़े के लिए मनुष्य काय म्हणायचं आहे हिमने दी है चार हमें आदमी गाता है चांगला पाट आहे कपडा आहे दादाच्या अंगावर एवढा भारीचा कोट आहे माझ्या अंगावर एवढी चांगली साडी आहे हाताला खडी आहे आणि तोंडात पांढरी दुरी पण मिळत आहे या ठिकाणी कुणाच्या नाही बरं का बाबासाहेबांच्या पुण्याने सर्व काही मिळत आहे आदरणीय आमचे बंधू म्हणत होते काल छाया मिळत होत आणि आज खाणं होत नाही काल लेसाय मिळत नव्हतं आणि आज लेसा होत नाही पैसा आला आणि इतका माझं म्हणत राजा कारण एक दिवस विहारात वंदनेला जाणं होत नाही
परवाह नहीं प्यारा है, तभी थाना जाने देंगे आप। वडिलांचे कार्य समाजामध्ये समाजाला घेऊन चालणं सोपी गोष्ट नाही। अरे शिवाजी महाराज या दे शिवनेरी किल्ला भूल गे, अरे शिवाजी महाराज या दे शिवनेरी किल्ला भूल गे, अरे बाबा साहब या दे मगर परचम मीरा भूल गए। अरे पढ़े लिखे थम में मस्त मगर है मस्ती में लोग, अरे फिल्मी गाने याद है मगर बंदशील भूल गए। सैनिक बाबी माता आदरणीय वंचित बहुजन सॉरी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष आदरणीय सदानंद जोगे साहेबांकडून मला 100 रुपयाच्या आरमोलाची पाठीवर थाप मारून अरे बापाच्या नावासाठी बापाच्या नावासाठी आमचे साऊंड वाले दादा, कारण यांच्यामुळे आमचा सगळा जीव प्राण असतो, म्हणून दादासाठी एक बार ताळे होऊ द्या। बापाच्या नावासाठी भगवान साहेब देखे नवरे साहेब देवके साहेब कांबळे साहेब भगवान साहेब भगवान मारे गौतमा परी मारे गौतमा परी भीम साहेब वामनदादा काय म्हणतात साहेब, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या ज्ञानेच टोक असते, आणि वाणी तर भीमा आहे, करणी तर भीमा असता, वर्तन तयाचे सारेच टोक असते, सारेच टोक असते। म्हणून माझी जीवंत पेरणारे तसे आमचे आदरणीय मार्गदर्शक शंकरराव तिकरेकर कांबळे काका यांच्याकडून आशीर्वादाची थाप, आणि आमचे काका हॅलो
आम्ही जिथं तिथं कार्यक्रमाला जातो त्या ठिकाणी आमच्या काकाचा विषय ताबडतोब तयार असतो. असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी काय कारण ही देव प्रत्येकाला नसते. आणि आमचे काका निसर्ग मित्र पण आहेत. निसर्गाला बघितलं एका झाडाला बघलं की गाणं तयार, त्या पब्लिकला बघलं की गाणं तयार, त्या सिस्टमला बघलं की गाणं तयार आणि तुम्हाला बघलं की पण गाणं तयार. असे आमचे आदरणीय दिवेकर साहेब यांना पुस्तक माझा क्रांतिकारी देव आणि ते सुद्धा बाबासाहेबांची चळवळ चालवणारे माणसं म्हणून चळवळ बाबी माझी जिवंत ठेवणारे चळवळ समाज गुजराचा पुरस्कार असलेले आमचे वाघमारे दाजी चळवळ बाबी माझी जिवंत ठेवणारे समाज भूषण पुरस्कार केव्हा भेटतो? समाजाचं कार्य करतो तेव्हा समाज कार्य मिळतो. समाज भूषण पुरस्कार मिळणारे आमचे दाजी त्याचे म्हणणं काय? चळवळ बाबी माझी बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवतात ते देवींचे खरे नारे देतात. म्हणून क्रांतीचा क्रांतीचा हा अग्नी कधी ना विझावा म्हणून पुन्हा साईचा मला आता अभिमान वाटत आहे. म्हणून मी सांगत आहे बाबरी फाटा चौकून वाटा हा अग्नी विझायचा नाही म्हणून साहेबांनी तिथं आता निर्माण केली. त्याला म्हणतात भीमकार्य. हा अग्नी विझणार नाही, हा थकधक थकधक करणारा. जो कोणी बाबासाहेबांचं कार्य करत नाही त्याला ते पाटी विचार करणार सांगत. पाटीला बघलं की विचार करणार तो. अरे बाबा चौकून वाटा आणि बाबासाहेबांचा थाटमाट या ठिकाणी आहे म्हणून बाबासाहेब या ठिकाणी जिवंत आहे म्हणून काय म्हणायचं? तळवळ बाबी माझी जिवंत ठेवणारे मारे गौतमा परी स्वग मारे गौतमा परी भीमसेन बरावा.